महाराष्ट्र हा जिंकूया, राज्याला समृद्ध कराया, कमळ निवडून देऊया। भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतींचा आशीर्वाद, भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतींचा आशीर्वाद। एक मुखाने चला देऊया आता मोदीजींना साथ, एक मुखाने चला देऊया आता मोदीजींना साथ। नाव तेजस जनार्दन कांडपे, मी प्रभाग क्रमांक 20 नंबर म्हणून निवडणूक लढवतो आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या मार्फत मी निवडणूक लढवतो आहे, तर आमचं चिन्ह कमळ आहे। तर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यातून म्हणजे आमचं दहीहंडी उत्सव होत असतो, आरोग्य शिबिर राबवली जाते, रक्तदान शिबिर राबवली जाते, आम्ही पाण्याच्या आता मध्ये समस्या चालू आहे तर आम्ही मोफत पाणी वाटप केलेलं आहे, तर अशा बऱ्याचशा मार्फत विविध आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज राबवतो। त्यांना रोजगार मिळण्याबाबत आम्ही प्रयत्न केले आणि ह्याच्यापुढे जे रोजगार बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळवून देऊ यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील। आजचा तरुण हा उद्याचा भवितव्य आहे, ते ह्याच्यावरती विश्वास ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर, युवा नेते आमदार प्रशांत ठाकूर यांनी विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिलेली आहे, त्यांचे मी आभार मानतो। आणि पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत जे काही विकास कामं त्यांच्यामार्फतच चाललेली आहे आणि आज बघायला गेलं तर देशात भाजपा, राजपात भाजपा, पनवेलमध्ये भाजपाचे विकासाचे कामं भरपूर जोरात चाललेले आहेत। निवडणुकीला आता प्रचारानिमित्त आम्ही घरोघरी जात असताना आम्हाला लोकांची समस्या जाणवल्या, जी काय जी पाण्याची आहे, काहींचं रस्त्याच्या विषयी कंप्लेंट आहे, काहींचं म्हणणं की बाबा काही ठिकाणी ड्रेनेज आहे तर ड्रेनेजचे जे झाकणं आहेत त्याच्यावरती जे झाकणं नाहीत तर काही प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे आम्ही पाण्याची जी सुविधा आहे तिथं आम्ही पार्टीने सुद्धा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ याच्यामार्फत मोफत पाण्याची सुविधा उपलब्ध केलेली होती। आणि जसं राहिला दुसरा ड्रेनेजचा विषय झाला, जिथे काय कोणाच्या ड्रेनेज झाकणं नाही आहेत काय नाही आहेत, तर ती झाकणं वगैरे लावून उपलब्ध त्यांना करून दिले, अशा ह्याच्यात थोडं काय कामं चालू असतात। साठी रोजगारचा विषय तुम्हाला मी बोलत की ज्यांना जास्तीत जास्त तरुणांना आम्ही रोजगार मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न राहिलेच आमचे, ते निश्चिंतच राहील। आणि कचऱ्यांचे संबंधी विषय जे राहिले तर आता मध्यंतरी सिडकोच्या मार्फत कचऱ्याचा विषय खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता, तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तो विषय सॉल्व झाला होता की जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले जात होते, वर्कर लोक स्ट्राईक, सिडकोचे वर्कर जे आहेत ते स्ट्राईकवरती होते, आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याला पाठपुरावा घेऊन ते एक प्रश्न मार्गी लावलेला आहे। त्या संदर्भात भरपूर सारे खड्डे आहेत तिथे, काही आता कुठे मशिनची कामं चालू असल्यामुळे ते वायरिंगची कामं असल्यामुळे ते काही बारीक सारी ठिकाणं आहेत, पण जे परेश ठाकूर युवा नेते जे आहेत आमच्या ह्याच्यातले त्यांनी त्यांच्या TYPL मार्फत बरेच ठिकाणी जिथे खड्डे वगैरे आहेत तिथे त्यांनी पॅचवर्क केलेलं आहे। आणि अजूनही आता त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको करून पूर्ण पनवेल शहराचं आणि नवीन पनवेल शहरासाठी रोडचं काम सँक्शन करून घेतलेलं आहे। ठाकूर साहेब म्हणजे भाजपा, भाजपा म्हणजे विकास, जर पनवेल शहराचा जर विकास हवा असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार त्यांना बहुमताने विजयी करा, म्हणजे पनवेल शहराचा विकास होईल। आणि मी प्रभाग क्रमांक 20 मधला उमेदवार आहे, माझ्याचबरोबर माझे सहकारी जे आहेत नगराध्यक्ष चारुशीला घरत मॅडम, अजय बेगा, हे आम्ही तीन सहकारी आहेत, हे त्याबरोबर आम्हालाही तिघांना प्रचंड वाटत लोकांना विजयी करून द्यावं, म्हणजे विकासाला साथ जाईल।